नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आज 12 सप्टेंबर गुरुवार, आत्ताच त्या आलेल्या उजनिधानाच्या अपडेटनुसार आपण उजनिधानामधील असलेल्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दर्शको, आजच्या उजनी अपडेटमधील अतिशय महत्त्वाची बातमी ही असणार आहे की काल दुपारी 1 वाजल्यापासून उजनिधानामधून भीमा नदीमध्ये होणारा विसर्ग पूर्णतः थांबवलेला असून उजनिधानामधून भीमा नदीच्या पात्रात जे की पाणी खाली पंढरपूरकडं किंवा सोलापूर जिल्ह्याकडं ते पूर्णपणे थांबवण्यात आलेलं असून उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रात जो काही विसर्ग होत होता तो पूर्णपणे थांबवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पाठीमागील 2 दिवसांपासून सोलापूर जिल्हा व आसपासचा परिसर तसेच पुणे जिल्हा व पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील परिसरही या भागातील पाऊस पूर्णपणे थांबलेला असून दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्येही मोठ्या प्रमाणात घट निर्माण झालेली आहे. आज सकाळच्या अपडेटनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये 5,045 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होते. तर आत्ताच हाते आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधील एकूण पाणी साठा हा 119.26 TMC एवढा झालेला आहे. त्यामधील 55.60 TMC पाणी हे उपयुक्त पाणी साठा असून उजनी धरणाच्या एकूण पाणी पातळी ही 103.79% एवढी झालेली आहे. जरी उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारं पाणी पूर्णपणे थांबवलेलं असलं तरी उजनी धरणामधून सिनामाडा डावा कालव्यामध्ये 175 क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. तर दहीगाव उपसा सिंचन योजनेमध्येही 80 क्युसेकचा विसर्ग होतोय. उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये 1600 क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडण्यात येत असून बोगद्यामध्येही 200 क्युसेकच्या पाण्याचा विसर्ग होतोय. त्याचबरोबर ऊर्जानिर्मितीसाठी जे काही उजनी धरणामधून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता तो आणखीन सुरूच असून भीमा नदीमध्ये होणारा विसर्ग मात्र पूर्णपणे थांबवण्यात आलेला आहे. दर्शको, आम्ही उजनी धरणाविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन येतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज.